पनवेल हार्बर रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेला कंट्रोल करणाऱ्या सिग्नल लोकेशन बॉक्समधील केबलची वायर तोडून त्याची भंगारात विक्री करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पनवेल रेल्वे सुरक्षा बलाला यश आलंय. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या 3 आरोपींनी अन्य 2 मित्रांच्या मदतीनं दारूची नशा भागवण्यासाठी ही चोरी केली असल्याची कबुली दिली आहे. पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील पोल नंबर 48 जवळील सिग्नल यंत्रणेला कंट्रोल करणाऱ्या लोकेशन बॉक्समधील केबलची चोरी ही सुनील लोंगरे, अनिल लोंगरे, आकाश कोळी, रईस सय्यद, सईद अब्दुल सलाम हे 5 आरोपी चोरी करून पसार झालेत. या केबल चोरीमुळे 13 एप्रिल रोजी पहाटे एकही लोकल CST दिशेनं धावू शकली नाही, त्यामुळे पनवेल, खांदेश्वर, मानसरोवर, खारघर रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांची तोबा गर्दी झाली. या चोरीच्या प्रकारानंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी हे चोरटे रेल्वे स्थानकाच्या शेजारी असलेल्या झोपडपट्टीत परिसरातील असल्याचं समजलं. या आरोपींना अटक केल्यानंतर अन्य साथीदारांचा शोध घेण्यास मदत मिळाली. त्यापैकी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. यातील 2 आरोपी हे सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील रेल्वे परिसरातील केबल आणि अन्य चोरीच्या प्रकारात त्यांना अटक करण्यात आली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.